आज आपण अप्पे आमचे कलेक्टर या मालिकेतून मराठी मालिका क्षेत्र दमदार पदार्पण करणारी अभिनेत्री शिवानी नाईक यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। मोठमोठ्या एकांकिका स्पर्धा, नाट्यस्पर्धा यांमधून आपल्या दमदार अभिनयाने मानाचे पुरस्कार पटकावणारी शिवानी नाईक यांची बायोग्राफी आज आपण बघणार आहोत। चला तर मग आपली आप्पी म्हणजेच शिवानी नाईक यांची संपूर्ण बायोग्राफी बघूया। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश, मी बघता इन्फॉर्मेटिव्ह गणाजी। मराठी भाषेतील वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी वरती आय बटनवर मी काही व्हिडिओज दिलेले आहे, ते नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सबस्क्राईब करा आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणाजी चॅनलला आणि लेटेस्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा। शिवानी नाईक यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1995 रोजी महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाला। शिवानी नाईक यांना एक मोठी बहीण आहे, तसेच शिवानी यांना एक छोटा भाऊ देखील आहे। शिवानी यांना त्यांच्या अभिनय कारकिर्दीसाठी आई वडिलांनी खूप सपोर्ट केला। वडिलांवर शिवानीचे विशेष प्रेम आहे। शिवानीने अनेक एकांकिकांमध्ये कामे केलेली आहे, त्याचप्रमाणे अनेक एकांकिका स्पर्धा नाट्यस्पर्धेंमधून आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे। एकच वाडा नाट्यवाडा या नाट्यनिर्मिती संस्थेसोबत शिवानीने अनेक नाटके केलेली आहेत। त्याचप्रमाणे नाट्यमल्हार या संस्थेसोबत देखील तिने अनेक कामे केलेली आहे। शिवानीने मॅट्रिक, आता कसं करू, अखंड, पाझर, रंगबावरी या गाजलेल्या नाटकांमध्ये कामे केलेली आहेत। अहमदनगर महाकरंडक या स्पर्धेत अंतिम फेरीदरम्यान अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता असणाऱ्या श्वेता शिंदे यांनी एक घोषणा केली। या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जी व्यक्ती ठरेल तिला त्यांच्या आगामी मालिकेत त्या मुख्य अभिनेत्री म्हणून संधी देणार आहे असं त्यांनी सांगितलं। आणि अहमदनगर महाकरंडक या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली ती शिवानी नाईक आणि श्वेता शिंदे यांनी आपला शब्द पाळला। त्यांनी आपल्या येणाऱ्या वज्र प्रोडक्शनच्या झी मराठीवरील मालिकेत त्यांना स्थान दिले। झी मराठीवरील आप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून मराठी मालिका क्षेत्रात शिवानी यांनी पदार्पण केले। आप्पी आमची कलेक्टर ही शिवानी नाईक यांची पहिलीच मालिका, तसेच शिवानी नाईक यांचा लवकरच सफरचंद हा चित्रपट येणार आहे, याचं पहिलं पोस्टर देखील आणि प्रोमो देखील रिलीज झालेले आहे। मराठी चित्रपटसृष्टीत सफरचंद या चित्रपटापासून त्या लवकरच डेब्यूट करणार आहेत। शिवानी नाईक यांना त्यांच्या रंगबावरी या नाटकासाठी तब्बल 6 पुरस्कार हे वैयक्तिक भेटले होते। तसेच शिवानी नाईक ह्या ढोलवादक आहे, त्यांना वादनाची प्रचंड आवड आहे। छत्रपती संभाजीनगर येथील जय हिंद ढोल पथकात त्या आवर्जून वादनासाठी जातात। शिवानी आपल्या भूमिकेविषयी सांगताना म्हणतात की ही भूमिका जबरदस्त प्रेरणादायी असणाऱ्या एका मोठी संकल्पना उराशी बाळगून अनेक अडचणींवर मात करून आपलं ध्येय साकारणाऱ्या मुलीची भूमिका आहे। ही भूमिका करताना प्रचंड आनंद होत आहे। शिवानी नाईक या सोशल मीडियापासून कोसो दूर आहेत। शिवानी नाईक यांना सध्या इंस्टाग्रामवर 1600 फॉलोअर्स आहे, तर त्यांचं फेसबुकवर अकाउंट देखील नाही आहे। शिवानी नाईक आपल्या नवीन मालिकेत आप्पीची भूमिका साकारत आहे। आप्पी आपल्या वडिलांच्या रिक्षात बसून आपला पुढचा अभ्यास करताना आपल्याला दिसत आहे। शिवानी नाईक यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी, पुढील आयुष्यासाठी आणि त्यांच्या या नवीन मालिकेसाठी आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणाजी या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा। तर अशी होती तुमची आमच्या सर्वांची लाडकी आप्पी म्हणजेच शिवानी नाईक यांची बायोग्राफी। आपल्या या दमदार अभिनेत्रीची बायोग्राफी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।